गुड मॉर्निंग। कैन यू हियर मी? नीलिमा, कैन यू हियर? भागवत, ऐकते ना? ओके, सो द थर्ड प्रैक्टिकल विच यू आर गोइंग टू डील विथ इज एंडोस्पोर स्टेनिंग. सो वॉट आर फर्स्ट एंडोस्पोर्स? दैट इज इंपॉर्टेंट. इन बॉटनी यू हैव स्टडीड फंगल स्पोर्स, लैमिडोस्पोर्स, कोनिडिया, कोनिडियोस्पोर्स. सो सेम वे बैक्टीरिया ऑल्सो प्रोड्यूस स्पोर्स. दीज स्पोर्स दे मे बी प्रेजेंट इन साइड एट द सेंट्रल पोजिशन और दे मे बी टर्मिनल स्पोर्स. म्हणजे रॉड शेप्ड ऑर्गॅनिझम्स असतील तर त्याच्या टर्मिनल एंडला स्पोर्स असतात. सो व्हॉट आर स्पोर्स? स्पोर्स दीज आर रेझिस्टंट स्ट्रक्चर्स. वेन एव्हर यू नो द ग्रोथ कर्व ऑफ द ऑर्गॅनिझम, ओके, सो इन ग्रोथ कर्व इनिशियली देर इज अ लॅग फेज, देन द ऑर्गॅनिझम ऍडजस्ट इट सेल्फ टू द एनवायरमेंट, देन देर इज लॉग फेज वेन द ऑर्गॅनिझम स्टार्ट कन्झ्युमिंग अ लॉट ऑफ न्यूट्रियंट्स, इट ग्रोज अँड इट मल्टीप्लाइज. देन कम्स द स्टेशनरी फेज वेन ऑल द न्यूट्रियंट्स आर एक्झॉस्टेड अँड वेस्ट मटेरियल इन्क्रीज. सो ॲट दॅट टाइम इफ द न्यू न्यूट्रियंट सोर्स इज नॉट प्रोव्हाइडेड टू द ऑर्गॅनिझम देन इट विल एंटर. If it is spore forming, the vegetative cell will form the spores and survive that adverse condition. But if the organism is non-spore forming, it will enter into the death phase. जेव्हा ही ऑर्गॅनिझम ग्रो होतो तेव्हा सुरुवातीला तो ज्या एन्व्हायरमेंटमध्ये ग्रो होतो त्याच्याशी ऍडजस्ट करतो तर त्याला आपण लॅग फेज म्हणतो. त्यावेळी तो ऑर्गॅनिझम त्या मीडियम त्या न्यूट्रियंट्स बरोबर ऍडजस्ट होत असतो. मग एकदा तो ऍडजस्ट झाला की ते न्यूट्रियंट्स कन्झ्युम करायला लागतो आणि फटाफट मल्टीप्लाय होतो. त्या फेजला आपण म्हणतो लॉग फेज. लॉग फेजमध्ये न्यूट्रियंट्सचं प्रमाण खूप हाय असतं आणि मायक्रोबियल वेस्ट आहे ते खूप कमी प्रमाणात असतं. नंतर उलट होऊन जातं, न्यूट्रियंट्स ऑर्गॅनिझम खात जातो त्याच्यामुळे ते कमी होत जातात आणि वेस्ट वाढत जातात. त्यावेळी ऑर्गॅनिझमची ग्रोथ आणि मल्टिप्लिकेशन थांबून जाते, त्याला आपण स्टेशनरी फेज म्हणतो. आता ऑर्गॅनिझम जर स्पोर फॉर्मिंग असेल तर स्टेशनरी फेज नंतर तो व्हेजिटेटिव्ह सेल फॉर्म मधून स्पोर फॉर्म मध्ये कन्वर्ट होऊन जातो. स्वतःच्या भोवती असे कॅल्शियम डिपिकोलिनेटचे लेयर्स तयार करतो आणि स्वतःला सेफ करून घेतो. तो म्हणजे तो मरत नाही. परत न्यूट्रियंट्स मिळाले की हे स्पोर फॉर्म व्हेजिटेटिव्ह सेल फॉर्म मध्ये कन्वर्ट होऊ शकतात. पण जर ऑर्गॅनिझम नॉन स्पोर फॉर्मिंग असेल तर तो डेथ फेज मध्ये जातो, म्हणजे तो मरून जातो. म्हणजे हा स्पोर जो आहे तो ऍक्च्युअली त्या ऑर्गॅनिझमला जिवंत ठेवायचं काम करत असतो. त्याच्या अवतीभोवती कॅल्शियम डिपिकॉलिनेट नावाचं एक केमिकल सबस्टन्स तो लिबरेट करतो. त्याचे थिक लेयर्स तयार होतात आणि हे लेयर्स रेझिस्टंट असतात. किती पण हीट असेल, टेम्परेचर असेल, पाणी नसेल, न्यूट्रियंट्स नसतील, तरी पण सेलचं जे DNA आहे त्या कॅल्शियम डिपिकॉलिनेट लेअरमध्ये स्पोर रूपात सेफली प्रोटेक्ट होऊन राहतं. म्हणून त्याला आपण म्हणतो रेझिस्टंट रिफ्रॅक्टाईल स्ट्रक्चर. ओके, युजली ग्रॅम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स मध्ये स्पोर फॉर्मेशन आपल्याला दिसतं. इफ बॅक्टेरिया अंडरगो, आता हे नॉर्मल केसमध्ये झालं, लॅग फेज, लॉग फेज, स्टेशनरी फेज, डिक्लाइन फेज. कधी कधी ऑर्गॅनिझम जो आहे त्याला कुठल्या तरी ऍडव्हर्स कंडिशन्सला फेस करावं लागलं. अचानक काहीतरी शॉकिंग कंडिशन्स आले, खूप हीट आलं किंवा न्यूट्रियंट्स मिळाले नाही, वॉटर मिळालं नाही, तेव्हा सुद्धा ते स्पोर फॉर्ममध्ये कन्वर्ट होऊ शकतात. सो अंडर अनफेवरेबल कंडिशन्स ऑल्सो स्पोर फॉर्मिंग ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस दीज एंडोस्पोर्स.
These endospores are metabolically inactive. They will not multiply. They will not consume any nutrients, but they will remain alive. Moisture content is low and they have several layers on it. Their layers mulech to safe rahto. And it is resistant to heat, cold, that is freezing temperature, drying, that is desiccation, radiations, UV light, X-rays, ionizing radiations, etc. Strong chemical substances ahet like disinfectants vagere asle tyachyamadhye suddha to marat nahi. These spores are different from fungal spores. Fungal spores he kashe ashe bahir fekle jatat pan endospores je ahe te cell cha madhe, endo means inside the cell astat. Ata ya spore varti khup layers asliamule it is not possible to stain them easily by simple staining procedures because of the thick layers of calcium dipicolinate on the surface of the spore. It is not possible for the stain to penetrate inside the spore and stain it. For that purpose, several staining techniques, to stain atmadhe kasa jail, या पद्धतीने ते टेक्निक्स डिझाईन केलेले आहेत. सो दीज टेक्निक्स आर डॉर्नर स्टेनिंग टेक्निक, सेकंड वन इज शॅफर अँड फुलटॉन्स स्टेनिंग टेक्निक. सो वी आर ओनली गोइंग टू सी डॉर्नर स्टेनिंग टेक्निक. एनी वन मेथड वी कॅन स्टडी. डॉर्नर स्टेनिंग मेथड मध्ये खूप छान पद्धतीने तुम्हाला स्पोर्स एज वेल एज बॅक्टेरिया दिसत असतात. आणि नेगेटिव्ह स्टेनिंग प्रोसिजर आहे, म्हणजे बॅकग्राऊंड स्टेन होऊन जातं. So what you require for this, you require a suspension of sporulating bacteria like Bacillus is a sporulating bacteria, Cornibacterium is a sporulating bacteria, Clostridium is a sporulating bacteria. So ashe sporulating bacteria cha suspension, Zeal Nielsen Carbol Fuchsin stain, ZNCF stain manje konta stain ahe? Zeal Nielsen Carbol Fuchsin stain. Okay, ZNCF cha full form. Ani ha strongly mahiti paije tumhala. Then you require 10% nigrosin. Teenas requirement hai. Suspension of organism, Zeal Nielsen Carbol Fuchsin staining solution and 10% nigrosin solution. Now what you do is, the procedure is like this. You prepare a thick suspension of sporulating organisms. Add 2 drops of distilled water to make a thick suspension. आता त्याला तुम्ही त्या thick suspension वर slide वर घ्यायचं आहे. त्याच्या distilled water 2 drops add करायचे आणि तेवढेच 2 drops ZNCF stain add करायचं आणि smear बनवून घ्यायचं. नॉर्मली तुम्ही आधी स्मिअर बनवून घेतात आणि मग ZNCF, तसं पण चालेल. यू कॅन प्रिपेअर द, टेक अ क्रीम ग्रीस फ्री स्लाइड, प्रिपेअर द स्मिअर विथ अ थिक स्पोर सस्पेन्शन ऑफ स्पोर्युलेटिंग ऑर्गॅनिझम, एअर ड्राय, हिट फिक्स अँड अप्लाय ZNCF. असं करू शकतात किंवा ZNCF बरोबरच सस्पेन्शन मिक्स करायचं आधी स्लाइडवर आणि त्याचा स्मिअर बनवून घ्यायचा. ओके, नाव वेन यू अप्लाय ZNCF, टेक व्हॉट यू डू इज स्मिअर बनवल्यानंतर त्याच्यावर एक फिल्टर पेपर ठेवा आणि मग ZNCF स्टेन टाका आणि त्याला बॉइलिंग वॉटर बाथच्या वरती ती स्लाइड ठेवून द्यायची. खाली उकळतं पाणी, वरती अशी थोडीशी पट्टी ठेवून द्यायची आणि त्याच्यावर तो तुम्ही स्लाइड ठेवून द्यायची आणि 15 मिनिटांपर्यंत जी स्टीम आहे उकळत्या पाण्याची, बॉइलिंग वॉटर प्रोड्युसेस स्टीम, सो दॅट स्टीम विल फॉल ऑन द स्लाइड फ्रॉम लोअर पोर्शन अँड दॅट विल हेल्प द पेनेट्रेशन ऑफ ZNCF इनसाइड द स्पोर. जे थिक वॉल असतो स्पोरचा त्याच्यामध्ये स्टेनला शिरण्यासाठी ही वाफ कामात येते. सो द स्टीम विल इन्क्रीज द पेनेट्रेशन ऑफ ZNCF इनसाइड द स्पोर्स. आफ्टर 15 मिनिट्स यू टेक, आयदर यू प्रिपेअर द सस्पेन्शन फर्स्ट ऑर यू कॅन प्रिपेअर, टेक इन अ ट्यूब द सस्पेन्शन ऍट ZNCF, त्याला उकळत्या पाण्यात ठेवा आणि मग स्मिअर बनवा. दोन्ही गोष्टी पॉसिबल आहे. लक्षात आलं?
एका ट्यूब मध्ये सस्पेन्शन घ्या, त्याच्यात ZnCF टाका आणि उकळत्या पाण्यात ठेवा. डायरेक्ट ती ट्यूब ठेवून द्यायची उकळत्या पाण्यात. किंवा स्लाइड घ्या, स्मियर बनवा, फिल्टर पेपर ठेवा, ZnCF टाका आणि स्टीम बॉइलिंग वॉटर वाचच्या वरती ठेवायची स्लाइड. म्हणजे खालून वाफ सगळी त्या स्लाइडवर जाईल. आणि कसं होतं की जेव्हा वाफ जाते तर ते ZnCF ड्राय होत जातं, तर थेंब थेंब ZnCF ऍड करत जायचं थोड्या थोड्या वेळाने. बोथ दी मेथड्स आर पॉसिबल. देन वन्स आफ्टर 15 मिनिट्स यू रिमूव द फिल्टर पेपर, देन ड्राय द स्लाइड आणि मग एक ड्रॉप नायग्रोसिन घ्यायचा एका एंडला. 10% नायग्रोसिन जो आहे तो एक थेंबर ठेवायचा स्लाइडच्या एजला, ज्याच्यावर आपण ZnCF टाकलेलं होतं आणि स्टीम बाथमध्ये ठेवलेलं होतं, बॉइलिंग वॉटर बाथमध्ये. त्या स्लाइडच्या एका कोपऱ्याला एक ड्रॉप ZnCF टाकायचा आणि दुसऱ्या स्लाइडने त्याला असं त्याच्यावरती पसरून टाकायचं. काय करायचं, एक ड्रॉप नायग्रोसिन तुमच्या त्या स्लाइडवर ठेवायचं आणि विथ द अदर स्लाइड यू जस्ट स्प्रेड इट असं पूर्ण नायग्रोसिन. नायग्रोसिन ऑल्सो स्टेन आहे, तो पूर्ण त्या स्मिअरवरती पसरून द्यायचं, स्लाइडला ड्राय होऊ द्यायचं आणि डायरेक्ट ऑब्झर्व करायचं. देर इज नो वॉशिंग स्टेप इन कॅप्सूल स्टेनिंग, इट इज ऑल्सो अ नेगेटिव्ह स्टेनिंग प्रोसिजर. हिअर ऑल्सो दिस इज अ नेगेटिव्ह स्टेनिंग प्रोसिजर. नायग्रोसिन इज अ ऍसिडिक स्टेन, सो इट विल नॉट सेल स्टेन द सेल बिकॉज सेल वॉल इज ऑल्सो ऍसिडिक. ओनली बॅकग्राऊंड विल बी स्टेन विथ नायग्रोसिन. फक्त स्पोर स्टेन होतं, सेल स्टेन होतच नाही. बॅकग्राऊंड स्टेन होतं, जसं मॅन्युअल्समध्ये काय होतं, कॅप्सूल स्टेनिंगमध्ये बॅकग्राऊंड कॉंगोरेडने स्टेन झालं, मॅन्युअल सोल्युशनने सेल स्टेन झाली पण कॅप्सूल स्टेन झालं नाही. इथे ZnCF ने स्पोर स्टेन होईल, नायग्रोसिन ने बॅकग्राऊंड स्टेन होईल पण सेल स्टेन होणार नाही. सो व्हॉट इज द फ्लो चार्ट? यू टेक अ थिक सस्पेन्शन, ऍड टू ड्रॉप्स ऑफ डिस्टिल वॉटर, ऍड इक्वल अमाऊंट ऑफ ZnCF अँड कीप इन बॉइलिंग वॉटर फॉर 15 मिनिट्स. ऑल्टरनेटिव्हली दुसरा ऑप्शन काय आहे, स्लाइड वरती थिक सस्पेन्शनचं स्मिअर बनवा, एअर ड्राय करा, हीट फिक्स करा, त्याच्यावर फिल्टर पेपर ठेवा, त्याच्यावरती ZnCF ऍड करा आणि उकळत्या पाण्याच्या वरती ठेवून द्यायचं. म्हणजे 15 मिनिटं ती स्टीम त्या स्लाइडवर येत जाईल. मधून मधून ZnCF चे 2-2 ड्रॉप्स टाकत जायचे म्हणजे ते ओलं राहील. ओके, देन रिमूव्ह आफ्टर 15 मिनिट्स, रिमूव्ह द फिल्टर पेपर, देन यू टेक अ लूप फुल ऑफ सस्पेन्शन अँड मेक अ स्मिअर ऑन द स्लाइड. या केसमध्ये एअर ड्राय, देन यू अप्लाय 10% नायग्रोसिन, देन यू स्प्रेड दॅट 10% नायग्रोसिन विथ अनदर स्लाइड, एअर ड्राय अँड ऑब्झर्व अंडर ऑइल इमर्शन लेन्स. स्लाइडमध्ये स्मिअर जर बनवलेला असेल तर 15 मिनिटांनंतर ड्राय होऊ द्यायची, एक ड्रॉप नायग्रोसिन टाकायचं, दुसऱ्या स्लाइडने स्प्रेड करायचं, एअर ड्राय करायचं, ऑब्झर्व अंडर ऑइल इमर्शन लेन्स. What is the mechanism? Here we are using physical and chemical. Physical method manje waaf. And chemical method manje tumhi stain use karta hai. So you prepare a thick suspension and you add ZnCF. So ZnCF madhe kaya hai? It is a phenolic solution and phenol helps in the penetration of stain in the endospore. Tithe suddha मॅन्युअल सोल्युशन हा फिनॉलिक सोल्युशन होता. इट हेल्प इन द पेनेट्रेशन ऑफ मॅन्युअल सोल्युशन मध्ये सुद्धा, मॅन्युअल सोल्युशन मध्ये पेनेट्रेशन जो कार्बोल फुक्सिन होतं, बेसिक फ्युक्सिन, सॉरी ऍसिडिक फ्युक्सिन, तो कार्बोल फुक्सिनला पेनेट्रेट होण्यासाठी फिनॉलिक सोल्युशन मॅन्युअल मेथड मध्येही होतं. इथे पण ZnCF हे फिनॉलिक सोल्युशन आहे अँड फिनॉल हेल्प इन द पेनेट्रेशन ऑफ स्टेन इन साइड द स्पोर. बॉइलिंग वॉटर बाथ मध्ये जी हीट आहे त्याच्यामुळे सुद्धा वाफेच्या मदतीने तुम्हाला स्टीम पेनेट्रेशन सोपं होऊन जातं. सो आफ्टर ट्रीटिंग द स्पोर तुम्ही त्याला
वॉशिंग ट्रीटमेंट देतात. इथे मात्र वॉशिंग स्टेप आहे, मी तिथे वरती मिस केलं, पण वॉशिंग स्टेप आहे जेणेकरून सेलवरती काही स्टेन असेल तर ते निघून जाईल, बॅकग्राऊंडमध्ये काही स्टेन असेल ते निघून जाईल. फक्त स्पोर हा ZNCF पिंक कलरचा असतो तर तेवढंच ते पिंक कलरचं दिसेल. मग तुम्ही 10% नायग्रोसिन ऍड केलं की बॅकग्राऊंड स्टेन होऊन जातं आणि सेल कलरलेस राहतं. सो व्हॉट यू ऑब्झर्व इज रेड कलर्ड एंडोस्पोर्स, कलरलेस सायटोप्लाझम, डार्क बॅकग्राऊंड डॉर्नस स्टेनिंग मेथडने. अशा पद्धतीने तुम्हाला स्पोर्स दिसत असतात. आय एनलार्ज द फिगर अ बिट. सो हे मध्ये मध्ये जे पिंक कलरचे दिसत आहेत ते स्पोर्स आहेत, कलरलेस सेल्स आहे आणि हा नायग्रोसिनचा डार्क ब्ल्यू कलर आहे. डार्क जसं तुम्ही नायग्रोसिन अप्लाय केलं, एकदम बारीक लेअर केला तर फेंट दिसतं, थिक लेअर केला तर डार्क दिसतं. अतिशय सुंदर इमेज असते, चांदणी कशी असते. आकाशात जेव्हा अंधारात आपण स्टार्स बघतो एकदम काळं बॅकग्राऊंड आणि व्हाईट स्टार्स, तसे हे डार्क बॅकग्राऊंड कलरलेस सेल्स आणि त्याच्यामध्ये हे पिंक कलरचे स्पोर्स दिसतात. सो दॅट इज ऍक्च्युअली दी डॉर्नर्स मेथड ऑफ स्टेनिंग. अंडरस्टूड? समजलं का? एनी डिफिकल्टी यू कॅन आस्क. Quickly, if you have any difficulty, you can ask, and understood, then you tell yes. Okay. Next, you can also see this video in the slide, in the link, through the link which I have given up. Yachyavarti tumhala dileli aahe ti link. Next is isolation of bacteria. What is the meaning of isolation? Can anyone tell? What is isolation? Prerana, what is isolation? Yasmin, Aftab, isolation kya hai? Nilima, Sangtail Kunala, Sanjana. Isolation is separation of bacteria. So in soil sample, in water, very good. Stain nahi, isolation is separation of bacteria. Okay, ithe stain cha kai sambandh nahi hai. So whenever, if you take soil, moola, jhadacha mool asto, roots, the soil near the roots contains many bacteria. They are all present in a मिक्स्ड फॉर्म. जर आपल्याला त्याच्यातनं नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आयसोलेट करायची असतील, आयसोलेट मीन्स काढायची असतील, आपल्याला बघायची असतील की येस नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया कसे दिसतात, किंवा तुमची स्किन आहे, स्किनवरती खूप सारे बॅक्टेरिया आहे, फेसवरती खूप बॅक्टेरिया आहे. इफ यू वॉन्ट टू, इफ यू आर इंटरेस्टेड इन नोईंग की वॉट टाईप ऑफ बॅक्टेरिया आर प्रेझेंट ऑन माय हँड, on my face, okay? So what I will do is, these bacteria, they asa nahi hai ki
इथे स्टॅफ आहे, इथे स्टेप्टो आहे, इथे बॅसिलस आहे, इथे इकोल आहे, असं नाहीये. दे आर ऑल प्रेझेंट इन अ मिक्स्ड फॉर्म. बट इफ आय वॉन्ट टू सी हाऊ स्टेफिलोकोकस कॉलनी अपियर्स, हाऊ नायट्रोजन फिक्सिंग रायझोबियम बॅक्टेरिया आहे त्याची बॅक कॉलनी कशी दिसते. व्हॉट इज अ कॉलनी? कॉलनी इज अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स. ओके, न्यूट्रिएंट मीडियम वर मी आज एक सेल इनॉक्युलेट केला तर 24 तासामध्ये 24 to 48 hours मध्ये तिथे 10^6 सेल्स अप्रॉक्सिमेटली तयार होतात. अंदाजे 10^6 म्हणजे किती झाले, 10^60. तर एवढे 10^6 सेल्स एक सेल पासून 24 to 48 hours तयार होतात, राईट? सो इट इज व्हेरी डिफिकल्ट की तुम्ही एक सेल डोळ्यांनी बघू शकाल, पण आपल्याला तो सेल जर खरंच बघायचा असेल तर तुम्हाला आधी आयसोलेशन करावं लागेल. आयसोलेशन मीन्स फ्रॉम दॅट मिक्स्ड पॉप्युलेशन ऑफ बॅक्टेरिया यू आर गोइंग टू सेपरेट डिफरंट डिफरंट बॅक्टेरिया ऑन डिफरंट डिफरंट न्यूट्रिएंट मीडिया. दॅट इज ॲक्च्युली नोन ॲज आयसोलेशन. So for isolation of bacteria you require solid medium, and that solid medium is prepared in a petri plate. So what is petri plate? Who discovered the petri plate? Yes, who discovered petri plate? रॉबर्ट काकच्या एका स्टुडंटने, ज्याचं नाव आर जे पेट्री होतं, त्याने ती प्लेट शोधून काढली. साधारण 11 centimeterचं त्याचं डायमीटर असतं, 10 to 11 centimeterचं डायमीटर असतं, आणि त्याच्यावरती जे झाकण असतं, लीड असतं, त्या लीडमध्ये लुईस पाश्चरचे स्वान नेक्ड फ्लास्क जे असतात, कशा शेपचे असतात ते, अशा स्वान नेक्ड फ्लास्क. कोणत्या शेपचे असतात दाखवू तुम्हाला? How they look? This time? Ashe. Second shape kasa hai? Asa. Yala kaya mantu apan? स्वान नेक फ्लास्क. स्वान म्हणजे काय? बदकासारखं ते हंस असतं, हंसाची मान अशी असते, तर त्याच्या स्वान नेक फ्लास्कचं प्रिन्सिपल त्या पेट्री प्लेटमध्ये असतं. त्याच्यामुळे काय की हवा आतमध्ये जाऊ शकत नाही, इथे पण हवा अशी जाऊ शकत नाही, इथे अडकून जाते. त्याच्यामुळे हे जे मीडियम आहे त्याच्यात बॅक्टेरिया पोचू शकत नाही त्याच्या शेपमुळे. सेम वे पेट्री प्लेटमध्ये सुद्धा अशी टाईपची एअर फ्लो असतो आणि मध्ये ते सगळे ऑर्गॅनिझम झाकण्याच्या तिथे अडकून जातात. दॅट वॉज द प्रिन्सिपल बिहाइंड मेकिंग द पेट्री प्लेट. सो दॅट पेट्री प्लेट वॉज डिझाईन बाय आर जे पेट्री अँड इट वॉज युज्ड फॉर प्रिपेरिंग सॉलिड मीडिया. सॉलिड मीडियामध्ये न्यूट्रिएंट अगार आणि न्यूट्रिएंट ब्रॉथमध्ये काय फरक होता, तर सॉलिड मीडियामध्ये आपण अगार अगार हे सॉलिडिफाइंग एजंट टाकत असतो. सो व्हॉट यू डू इफ यू वॉन्ट टू आयसोलेट ऑर्गॅनिझम्स फ्रॉम से वॉटर सॅम्पल, तुम्ही म्हणाल की फिल्टरचं पाणी पितो मी, तर तुम्ही कुठतीही चांगला फिल्टर असेल
कॅनचा असो आरोचा असो त्या फिल्टरचं पाणी घ्या आणि एक लूप वरती पेट्री प्लेट वरती तुम्ही जे मीडियम आहे त्याच्यावर, मीडियम कशासाठी वापरायचं, कारण त्याच्यात न्यूट्रिएंट्स असतात, दे विल हेल्प द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. सो इफ यू स्प्रेड दीज ऑर्गॅनिझम्स ऑन द सरफेस ऑफ दिस न्यूट्रिएंट मीडियम, त्या फिल्टरच्या पाण्यात सुद्धा बॅक्टेरिया असतात आणि तुम्हाला असे सेपरेट झालेले दिसतील ते बॅक्टेरिया. ओके, सॉइल मध्ये बॅक्टेरिया असतात, हवेमध्ये बॅक्टेरिया. नुसती एक प्लेट पेट्री प्लेट, स्टराईल पेट्री प्लेट घ्या जिच्यामध्ये सगळं ऑटोक्लेव्ह केलेलं मीडियम असेल, म्हणजे टोटली स्टराईल. स्टराईल मीन्स फ्री ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड स्पोर्स. स्पोर्सही नसतील त्याच्यात आणि मायक्रोब्सही नसतील, सगळे मरून जातील असं मीडियम जेव्हा तुम्ही पेट्री प्लेटमध्ये सॉलिडिफाय केलं, 5 मिनिटं फक्त ती प्लेट ओपन करून ठेवली हवेत आणि मग बंद करून दिली, तर 24 तासामध्ये त्या पेट्री प्लेटवर सुद्धा बॅक्टेरिया येऊन जातात, त्याच्या कॉलनीज दिसतात. सो आयसोलेशन ऑफ बॅक्टेरिया इज सेपरेशन ऑफ बॅक्टेरिया. नॉर्मली यू यूज 3 मेथड्स फॉर आयसोलेशन ऑफ बॅक्टेरिया, दॅट इज स्ट्रीक प्लेट, पोर प्लेट अँड स्प्रेड प्लेट टेक्निक. हे 3 मेथड्स आपण बॅक्टेरियाच्या आयसोलेशनसाठी वापरत असतो. विचार दी 3 मेथड्स, स्ट्रीक प्लेट टेक्निक, पोर प्लेट टेक्निक आणि स्प्रेड प्लेट टेक्निक. सो स्ट्रीक प्लेट टेक्निक इज यूज टू आयसोलेट 1 टाईप ऑफ ऑर्गॅनिझम फ्रॉम अ मिक्स्ड पॉप्युलेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. व्हॉट यू आर युझिंग स्ट्रीक प्लेट टेक्निक, 3 टेक्निक्स आहे, स्ट्रीक प्लेट टेक्निक, स्प्रेड प्लेट टेक्निक, पोर प्लेट टेक्निक. स्ट्रीक करायचं म्हणजे रेषा ओढायच्या, पोर करायचं म्हणजे पोर करायचं, स्प्रेड करायचं म्हणजे सारून टाकायचं. तुम्ही शेण कसं सारतात झोपडीमध्ये पाहिलेले ना, सेम वे तुम्ही पण ते सारून घेतात प्लेटवर. हां, स्ट्रीक कशाने करतात, वायर लूप घ्यायचं आणि त्याच्याने स्ट्रिकिंग करायचं, लाईन सोडायच्या, दॅट इज स्ट्रीक प्लेट टेक्निक. व्हॉट इज द प्रिन्सिपल? You get a pure culture of organisms, only 1 type of organisms on the nutrient medium in the petri plate by strip plate technique. So if you add a mixture of organisms and inoculating loop, manje nichrome wire loop ne tela resha odun odun pasravla, tar kay hota ki tumhi eka kopryala je organisms ek loop add kelela ahe te jeva lines kele ki te kami kami hot jata. जेव्हा तुम्ही एक लूप मध्ये टाकतात तर त्याच्यात खूप सारे बॅक्टेरिया असतात, जेव्हा तुम्ही त्याला पसरवतात तर ते कमी कमी होऊन, लूप वर जितके चिकटले तेवढेच ते पसरतील, परत पहिल्या लाईन मधून तुम्ही दुसऱ्या लाईन मध्ये ओढले तर अजून कमी होऊन जातील, दुसऱ्यामधून तिसरीकडे ओढले तर अजून कमी होऊन जातील, तिसरीकडून चौथीकडे ओढले तर अजून कमी होतील, तिथून सेंटरला टाकले तर अजून कमी होतील. जसे जसे कमी होतील तसे तसे एक दुसऱ्याला चिकटलेले बॅक्टेरिया दे विल सेपरेट आउट, अँड वेन दे सेपरेट आउट दे विल प्रोड्यूस फ्रॉम 1 सेपरेट ऑर्गॅनिझम यू विल प्रोड्यूस 1 कॉलनी आणि ती कॉलनी तुम्हाला पटकन डोळ्यांनी बघता येते. सो हिअर व्हॉट वी डू इज वी यूज अ क्वाड्रंट मेथड ऑर सेक्टर मेथड. तुम्ही पेट्री प्लेटच्या खालच्या साईडला असं एक उभी लाईन मधून आणि एक आडवी लाईन सेंटर घ्यायचं पेट्री प्लेटचं अंदाजे, आणि मार्कर पेनने एक उभी लाईन आणि त्याला क्रॉस म्हणजे प्लस करायचं, दिस टाईप अशा टाईपची लाईन्स करायच्या त्या पेट्री प्लेटवरती. ओके, दिस टाईप एक उभी लाईन एक आडवी लाईन. आता तुम्ही त्याला लेबल करायचं 1, 2, 3, 4. सो दोज आर दी 4 sectors or quadrants of that petri plate. मग इनॉक्युलेटिंग लूपने तुम्ही पहिल्या क्वाड्रंटमध्ये 1 लिहिलेलं आहे, तिथे अशा रेषा ओढायच्या सस्पेन्शन घेऊन. यू टेक अ स्टराईल नायक्रोम वायर लूप, टेक अ नायक्रोम वायर लूप, हीट द वायर ऑन द फ्लेम, त्याला काय म्हणतात इन्सिनरेशन, देन थंड होऊ द्यायचं, मग सस्पेन्शन घ्यायचं पेट्री ट्यूब मधून आणि त्या पेट्री प्लेटवरती जिथे 1 लिहिलेला आहे ती पेट्री प्लेट सरळ करायची, ओपन करायची आणि मग 1 लिहिलेला आहे तिथे अशा
तीन चार रेषा ओढायच्या, म्हणजे लूप मधलं सगळं सस्पेन्शन तिथे पसरून जाईल इन द फर्स्ट सेक्टर ऑर फर्स्ट क्वाड्रंट. मग पेट्री प्लेट बंद करायची, लूप मध्येच धरायचा फ्लेमच्या, पेट्री प्लेट गोल फिरवायची, म्हणजे आता सेकंड क्वाड्रंट तुमच्या लूपच्या समोर येऊन जाईल. मग फर्स्ट क्वाड्रंट किंवा फर्स्ट सेक्टरमध्ये ज्या लाईन केलेल्या आहेत तिथून पुढे सेकंड सेक्टरमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स ओढायचे, म्हणजे सस्पेन्शन ओढायचं. परत पेट्री प्लेट बंद करायची, परत गोल फिरवायची, थर्ड सेक्टरमध्ये परत तीन चार लाईनी ओढायच्या कोपऱ्या कोपऱ्याला, परत पेट्री प्लेट बंद करायची, परत रोटेट करायची आणि फोर्थ सेक्टरमध्ये लाईनी ओढायच्या, आणि फोर्थ मधून मग सेंटरमध्ये लाईनी ओढायच्या. तुम्ही जसं जसं ते पसरवत जाणार तसं तसं ऑर्गॅनिझम्स कमी कमी होऊन जातील आणि सेपरेट सेपरेट होतील. जसे जसे ते सेपरेट होतील तसे तसे तुम्हाला प्लेटवरती ग्रोथ सेपरेटेड फॉर्ममध्ये दिसेल. लगेच दिसणार नाही, तुम्हाला ती प्लेट इन्क्युबेटरमध्ये 24 to 48 hours त्या ऑर्गॅनिझम्सच्या ग्रोथ रेटनुसार त्याला तितका तास इन्क्युबेटरमध्ये 37 degrees Celsius ठेवायचं आणि ऑब्झर्व करायची ती प्लेट 24 hours नंतर. So what you require sterile nutrient agar plate and diluted suspension of mixed type of organisms. Okay? So you take a sterile petri plate between अशी धरायची सिस्टीम असते. लीड वरती मध्ये तुम्हाला एक बोटने सेंटरला धरायचं, तीन बोट खाली एक बोट वरती, आणि फ्लेम मध्येच ती ओपन करायची. लूपफुल सस्पेन्शन पहिल्या क्वाड्रंट मध्ये पहिल्या सेक्टर मध्ये तीन चार रेषा त्या लूपने ओढायच्या सस्पेन्शनच्या, प्लेट बंद करायची, सेकंड क्वाड्रंट कडे आणायची, परत त्या सेकंड क्वाड्रंट मध्ये तीन चार लूप तुमचा मध्येच असला पाहिजे फ्लेमच्या, परत प्लेट बंद करायची, लूप बाहेर काढून घ्यायचा, प्लेट बंद करायची, पण लूप फ्लेम मध्ये धरायचा, बाहेर म्हणजे फ्लेमच्या बाहेर नाही करायचं. अशा पद्धतीने चारही सेक्टर्स मध्ये चारही क्वाड्रंट्स मध्ये तुम्ही त्या प्लेट्स वरती स्टिकिंग करायचं, इन्क्युबेट करायची आणि तुम्हाला ऑब्झर्व करायचे आहेत कॉलनीज. कशा कॉलनीज येतील तुम्हाला? वेल आयसोलेटेड कॉलनीज विल बी ऑब्झर्व. द नंबर ऑफ कॉलनीज विल बी गोइंग ऑन डिक्रीजिंग इन ईच क्वाड्रंट ऑर सेक्टर बाय स्ट्रीक प्लेट टेक्निक. सो दिस इज हाऊ यू कॅरी आउट द स्ट्रीक प्लेट टेक्निक. त्याचा डेमो मी त्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. अशा पद्धतीने तो वायर लूप धरायचा, प्लेटमध्ये अशी रेषा उडायच्या, सी कशा रेषा उडलेल्या आहे, तीन चार रेषा, मग पहिल्यामधून दुसऱ्यामध्ये तीन चार रेषा, दुसऱ्यामधून तिसऱ्यामध्ये तीन चार रेषा, तिसऱ्यामधून चौथ्यामध्ये आणि मग सेंटरला. आता तुम्हाला इथे पहिल्या क्वाड्रंटमध्ये काय दिसते? की कॉलनीज एक दुसऱ्याला खूप चिकटलेल्या आहे. दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये काय दिसते? अजून चिकटलेलं आहे. तिसऱ्यामध्ये थोडे थोडे सेपरेट झाले, चौथ्यामध्ये पूर्ण सेपरेट झाले आणि सेंटरला पण सेपरेट झालेलं आहे. सो दिस वे यू गेट वेल आयसोलेटेड कॉलनीज बाय स्ट्रीक प्लेट टेक्निक. समजलं? लेक्चर आहे का तुमचं आत्ता? तुमचं लेक्चर आहे का? कुणाचं लेक्चर आहे का आता? कारण आता फक्त स्प्रेड प्लेट टेक्निक बाकी आहे. लेक्चर नसेल तर कंटिन्यू करते, नाहीतर उद्या घेऊ. विच लेक्चर उमेश? 11 वाजता आहे. मग मी घेऊन घेऊ का स्प्रेड प्लेट टेक्निक? 10:50 आहे. ओके, सो आय विल स्टॉप हियर. Tomorrow we'll finish with spread plate technique. मग तुमची टेस्टची डेट मी क्वेश्चन्स आज टाकून देईल संध्याकाळपर्यंत ग्रुपवर. तुम्ही टेस्टची डेट त्यानुसार तुम्ही प्रिपरेशन करून घ्यायचे. सो लेट अस स्टॉप हियर. विल डील विथ स्प्रेड प्लेट टेक्निक टुमॉरो. उद्या स्प्रेड प्लेटचा पण व्हिडिओ बघून ठेवा. Thanks, bye and have a nice day.